लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत साताऱ्याच्या जागेवरून आता पुन्हा एकदा बरेच उमेदवार जे आहेत ते समोर येताना पाहायला मिळत आहेत आपल्यासोबत आहेत नरेंद्र पाटील आपण त्यांच्याशी बोलणार आहोत महायुतीचे नेते आहेत तुम्हीसुद्धा मागणी करतायत साताऱ्याच्या जागेवरून लढवायची ती जागा जी आहे ती आता कोणत्याही क्षणी उदयनराजे भोसले यांचा पक्षप्रवेश करून घेतल्यानंतर त्यांना दिली जाईल राष्ट्रवादीकडून असं सुद्धा चर्चा सुरू आहे पण तुमची मागणी आहे भाजपकडून तुम्हाला त्या ठिकाणी लढण्याची संधी द्यावी काय म्हणाल दोन हजार एकोणीसला ज्या वेळेला सातारामधून छत्रपती उदयनराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर लढायला उभे राहिले होते त्यावेळेला शेवटच्या क्षणाला मला आदरणीय फडणवीस साहेब आणि उद्धवजी ठाकरे यांनी धनुष्यबाणाच्या चिन्हावरती मला लढायला त्या ठिकाणी उभं केलं होतं साडेचार लाखपेक्षा जास्त मतदान मी त्यावेळेला घेतलं होतं आणि त्या काळामध्ये जरी विजय हा छत्रपती उदयन महाराजांचा जरी झाला असला तरी प्रत्यक्ष त्यांनी गुलाल उधळला नव्हता याचं कारण असं होतं की तो जो मदा म त्यांचं जे मतदान मताधिक्य होतं ते त्या ठिकाणी घटलं होतं कालांतराने ते त्यांनी ते, पक्षाचा राजीनामा दिला परत त्यांनी कमळ चिन्ह घेतलं पण त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही आणि म्हणून माझा कुठेतरी क्लेम आमच्या सातारा जिल्ह्यावरती आहे आणि सातारा जिल्ह्याचा मी एक रहिवाशी आहे पाटण तालुक्याचा माझा कामगार चळवळ आहे मी महामंडळामधूनही खूप काम केलेले आणि माझी पक्षाकडे मागणी आहे की ह्या वेळेला माझा विचार व्हावा नक्कीच पण या संदर्भात पक्षश्रेष्ठींशी तुमचं काही बोलणं झालंय का फडणवीसांशी काही बोलणं का आमच्या कामगारांच्या वतीनं संघटनेच्या वतीनं एक शिष्टमंडळ महाराष्ट्र प्रदेशला भेट दिली होती फडणवीस साहेबांच्याबद्दल मी त्यांना ह्या अगोदर बोललेलो आहे म्हणजे प्रत्यक्षामध्ये आता साहेब जो काही शेवटचा निर्णय घेतील अंतिम निर्णय हा साहेबांच्यावरती राहील आणि आम्ही फडणवीस साहेबांच्या निर्णयाची वाढ पाहतोय साताऱ्याच्या जागेत असं काय आहे की तिन्ही पक्षांनी त्या ठिकाणी दावा केला आहे शिवसेनाही दावा आहे राष्ट्रवादी काँग्रेसही दावा करत आहे भाजपही आता तुमच्या माध्यमातून तुम्ही दावा करताय असं काय आहे नेमकं त्या जागेमध्ये खरं म्हणजे जा काय झालं शेवटची जी निवडणूक झाली दोन हजार एकोणीसची ती धनुष्यबाणावरती खरी झाली होती त्याच्यामुळे धनुष्यबाणाच्या वतीने काही लोकांनी मागणी करत आहेत आज अजितदादा पवार हे स्वतः म आदरणीय फडणवीस साहेब आणि एकनाथ बरोबर सरकारमध्ये आहेत आणि जे आता विद्यमान खासदार आहेत ते त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ या चिन्हावरती लढले होते श्रीनिवास पाटील साहेब आणि म्हणून एक क्लेम आहे की बाबा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता त्यांचा आहे त्याचबरोबर घड्याळ हे चिन्हही त्यांचं आहे म्हणून त्यांचाही क्लेम आहे आणि आता सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं कार्य ग्रामीण भागापर्यंत मर्यादित होतं आता ते थे थाक थेट आम्ही वाढीपर्यंत पोचलेलो आहे म्हणजे शेवटच्या टोकापर्यंत हा भारतीय जनता पक्षाचं काम गेल्यामुळे भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी संधी नक्कीच मिळाली पाहिजे असं मलाही वाटतं जर त्या ठिकाणी उदयनराजे यांना उमेदवारी मिळाली तर तुमचा विरोध असेल की सामंजस्याने त्या ठिकाणी तुम्ही काम कराल आम्ही भारतीय जनता पक्षाचे छोटे मावळे आहोत आमच्या नेत्यांनी आम्हाला आदेश दिल्यानंतर आम्ही कुठल्याला कुणालाही भिडू शकतो जसं दो आम्ही दोन हजार एकोणीसला भिडलेलो आहे तसं फडणवीस साहेबांनी प्रदेश अध्यक्षांनी जर निरोप दिला तर मग ते जे निर्णय घेतील तो आमच्यासाठी अंतिम राहील उदयनराजे भोसले योग्य उमेदवार त्या ठिकाणी असतील असं तुम्हाला वाटतं कारण राष्ट्रवादीकडून त्यांना त्यांच्या चिन्हावरती लढण्याचा प्रस्ताव दिला उद्या महत्त्वाच्या घडामोडी घडतील अशीसुद्धा माहिती मिळते बघा काय होतं आज देशाला आम्हाला चारशेपेक्षा जास्त खासदार निवडून आहेत अशा परिस्थितीमध्ये अजितदादा पवार महाराष्ट्रामध्ये एकत्र आले त्याचबरोबर जर उद्या भविष्यामध्ये चारशे पारमध्ये सातारकर म्हणून एक खासदार जायला पाहिजे तर जायलाच पाहिजे मग एकनाथ शिंदेसाहेब फडणवीस साहेब किंवा मग आमचे अजितदादा पवार या तिघांनी मिळून जर एखादा व्यक्ती जर निर्णय केला असेल किंवा चिन्ह निर्णय केला असेल तर त्या चिन्हावरती जो कोणी उभा राहील जो कोणी व्यक्ती राहील त्याचं काम करणं हे तिघांना भाग चा आ, आहे कारण आम्हाला देशामध्ये सातारकर म्हणून खासदार चारशेच्या यादीमध्ये पाठवायचं आहे एक सातारकर म्हणून तुमच्या नावाचा त्या ठिकाणी विचार होईल उमेदवाराचा असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के मी काम चांगलं केलेलं आहे मी विधान परिषदेवरती आमदार होतो सामान्य लोकांपर्यंत मला कनेक्टिव्हिटी आहे मी दिवस रात्र सणसूद काहीच पाहत नाही मला लोक महाराष्ट्रातील लोक तर महामंडळासाठी फोन करतातच पण सातारकर म्हणून लोकांची माझी अपेक्षा आहे आणि मलाही वाटतं की सातारामध्ये एखाद्या सामान्य माणसाला संधी द्यायला काही हरकत नाही कारण शेवटला तिथं रा उदयन महाराज साहेबांकडे राज्यसभा आहे आणि आम्हाला तिथं संधी देऊन आम्हाला लोकांपर्यंत काम करण्याची संधी मिळावी हीच आमची अपेक्षा आहे बोलल्याबद्दल तर साताऱ्याच्या जागेवरून नेमका हा वाद सुरू झालेला असताना आता उमेदवारी नेमका कुणाला मिळेल हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन खंडूराजचा गिरीश गायकवाड टी व्ही मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं